नमस्कार जय महाराष्ट्र राज्यात आणि देशात इंडिया आघाडी स्थापन झाल्यापासून आता इंडिया आघाडीने एन एला म्हणजेच भाजपला मोठा धक्का दिलेला आहे पहिला विजय सर्वात मोठा जल्लोष असणारा विजय इंडिया आघाडीने विजय मिळून पहिला इंडिया आघाडीचा मोहर्तमेळ अशी रोवलेली आहे सविस्तर बातमी काय आहे ते आपण बघणार आहोत इंडिया आघाडीतील महत्त्वाचा पक्ष शेकाप म्हणजे शेतकरी कामगार पक्ष शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांनी मिळून रायगड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वांना धोबी पचार देत आपली विजयाची परंपरा कायम ठेवली रायगड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच विरोधकांनी वेगवेगळे आक्षेप घेतले होते काहीजण न्यायालयात गेले होते परंतु यात इंडिया आघाडीलाच पहिला देशातील विजय मिळाला त्यामुळे आता या संचालक मंडळाच्या विजयानंतर शेकाप जयंत पाटील म्हणाले की हां पहला हा आमचा पहिला विजय आहे व देशात असे सर्व विजय हा महाविकास आघाडी म्हणजेच इंडिया आघाडी मिळवणार आहे त्यामुळे भाजपाला हा मोठा धक्का आहे त्यामुळे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांनी मोठा जल्लोष केला यावेळी माजी आमदार पंडित पाटील माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी राश्ट्रौ शिवसेनेचे पदाधिकारी जल्लोषात उपस्थित होते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशीच इंडिया आघाडीची विजयाची चाहूल पुढे राहील का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा सामाजिक ज... आंदोलने करण्यात आणि प्रसिद्ध असलेले रमेश पाटील यांनी अनेक नेत्यांना असे फोन करून आरक्षणाविषयी व इतर प्रश्नांविषयी जाब विचारले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र